ओके okay फ्रेंड्स आता आपण आर टी डी म्हणजेच रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर हा टॉपिक बघणार आहोत तर याला कशाप्रकारे क्वेश्चन विचारला जातो एक्सप्लेन आर टी डी किंवा एक्सप्लेन रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर किंवा एक्सप्लेन प्लॅटिनम टेम्परेचर डिटेक्टर असं पण म्हटलं जातं किंवा यालाच रेजिस्टन्स थर्मोमीटर असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे तर रेजिस्टन्स थर्मोमीटर किंवा आर टी डी काय असतो हे आपण बघू सुरुवातीला आर टी डीचा जो काही इलेक्ट्रोड आहे किंवा रेजिस्टन्स इलेमेंट जो आहे तो कशा पद्धतीने तयार केलेला आहे ते आपण फास्टली बघू तर इथं बघितलं तुम्ही तर रेजिस्टन्स जो आहे तो कसा तयार होतो हा जो दिसतोय तुम्हाला ही जी बॉबिन दिसतात आहे है, हे जे सर्क्युलर आणि हा शार्प टाईप दिसतं आहे हे कशापासून बनलेलं असतं तर हे सिरॅमिकपासून बनलेलं असतं हॉलो सिरॅमिक फॉर्मर त्याला म्हणलेलं आहे आणि त्याच्यावरती ही जी ग्रीन कलरची जी वायर आहे ही प्लॅटिनम वायरे ही त्याच्यावरती काय केलेली असते वाइंड केलेली असते ओके आणि ही जी वायर आहे ही वायर वाउंड करून याचे दोन टर्मिनल्स असे बाहेर काढलेले जातात आणि त्याला फिक्स करण्यासाठी इथं सिमेंट वापरलं जातं तर ही जी काही ट्यूब आहे याच्यामध्ये सिमेंटच्या साह्यानी आतमध्ये हा इलेक्ट्रोड पॅक केलेला आहे याचे दोन टर्मिनल काय केले आहेत बाहेर काढलेले आहेत कशासाठी तर त्याला विटस्टोन मीटर ब्रिज इथं आहे आपल्याला त्याला कनेक्ट करण्यासाठी ठीक आहे तर आता हा जो इलेक्ट्रोड आहे हा कुठे फिट केला आहे तर आपण इथे दिसू शकतो आपल्याला व्हिटस्टॉन मीटर ब्रिज म्हणजे काय असतं याच्यामध्ये चार रेजिस्टन्सेस असतात तर हा जो आहे हा आर टी डीचा इलेक्ट्रोड हा चारपैकी एका रेजिस्टरच्याऐवजी काय केला आहे या मीटरमध्ये फिक्स केला आहे या सर्किटमध्ये फिक्स केलाय ओके okay, आता याचं काम काय आहे आर टी डी काय काम करतो तर आर टी डी टेम्परेचर मेजरमेंटचं काम करतो मग इथे साहजिक आहे की याच्यामध्ये जो स्क्वेअर दाखवला आहे हा जो रेजिस्टन्स आहे हा कशाला एक्सपोज केला आहे की ही जी स्पेस आहे इथे काही गॅस आलेला असेल आणि त्या गॅसचं टेम्परेचर आपल्याला काय करायचं आहे मेजर करायचं आहे अशा गॅसला तो काय केला जातो एक्सपोज केला जातो ठीक आहे, जा आहे तर हा कनेक्टेड आहे विस्टॉन मीटर ब्रिज सर्किटला आणि विस्टॉन मीटर ब्रिजचं आउटपुट जे आहे इथं आउटपुट व्होल्टेज आपल्याला दिसतंय आणि इथं आपल्याला इनपुट वोल्टेज दिसतंय तर ज्या वेळेस सुरुवातीला कुठलाही गॅस किंवा कुठलंही टेम्परेचर चेंज होत नाही तोपर्यंत आउटपुट व्होल्टेज किती असतं याचं झिरो असतं ज्या वेळेला तो गॅस एंटर होईल आणि हाय टेम्परेचर असलेला गॅस जेव्हा एंटर होईल तर त्या टेम्परेचरमुळे ह्याच्यातला जो रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे हा काय एक रेजिस्टन्स आहे तर ज्यावेळेस टेम्परेचर चेंज होतं आजूबाजूचं त्यावेळेस याचा रेजिस्टन्स जो आहे हा पण काय होणार आहे चेंज होणार आहे चेंज इन टेम्परेचर कॉजेस चेंज इन रेजिस्टन्स ऑफ द आर टी डी ज्या वेळेस वेटस्टॉन मीटर फ्रीजमध्ये कुठलाही एखादा रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंज होती तर टोटल सर्किट काय होतं अनबॅलन्स होतं आणि अनबॅलन्स झाल्यानंतर हा जो वोल्ट मीटर आहे हा काहीतरी रीडिंग शो करायला सुरुवात करतो तर ही जी रीडिंग आहे ही रीडिंग प्रपोर्शनल कशाशी असते चेंज इन टेम्परेचरशी म्हणजेच आपण याचा वर्किंग प्रिन्सिपल कसा आहे चेंज इन टेम्परेचर ऑफ द गॅस कॉजेस चेंज इन रेजिस्टन्स ऑफ द आर टी डी विच अल्सो कॉजेस चेंज इन आउटपुट वोल्टेज इन द विचोन मीटर ब्रिज आणि जे काही टेम्परेचर आहे ते आपण डायरेक्टली इन टर्म्स ऑफ वोल्टेज मेजर करू शकतो ठीक आहे हा आहे वर्किंग प्रिन्सिपल रेजिस्टन्स थर्म टेम्परेचर डिटेक्टर म्हणजेच आर टी डीचा ओके काय थँक्यू